हॅलो, नेक्स्ट सेशन बघणार आहोत आपण सिमिलॅरिटी लेसनमधलं. तर ह्या लेसनमध्ये आपल्याला एक वेगळा थिअरम आपण बघणार आहोत, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हा थिअरम आज आपण इथे बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण वेगवेगळे थिअरम्स म्हणजे एक थिअरम बघितला, अँगल बायसेक्टर थिअरम, त्यानंतर BPT थिअरम, ठीक आहे, त्यानंतर आपण टेस्ट बघितल्या सिमिलॅरिटीच्या. तर आता इथे आपल्याला बघायचं आहे की थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर यामध्ये काय दिसतं आहे तुम्हाला की थिअरम काय आहे, वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल टू द रेशियो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. ठीक आहे, आता ह्याच्यावरून आपल्याला स्टेटमेंटवरून या गिवन लिहून घ्यायचं आहे. तर गिवन काय आहे यामध्ये, की दोन ट्रायंगल आहेत की जे सिमिलर आहेत, म्हणजेच ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. ठीक आहे, अजून त्यांनी हे जे परपेंडिक्युलर आहे हे पण आपण परपेंडिक्युलर स्वतः ड्रॉ करून घेतलेलं आहे, AD परपेंडिक्युलर ऑन BC अँड PS परपेंडिक्युलर ऑन QR, कारण आपल्याला एरियाज पाहिजे ना, तो एरिया आहे तर आपल्याला हाईट लागणार एरिया काढण्यासाठी. सो आपण काय केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतले, AD परपेंडिक्युलर ऑन BC, PS म्हणजे PS परपेंडिक्युलर आहे QR वर. ठीक आहे, हे गिवन आहे. आपलं प्रूफ काय करायचं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, बघा, रेशियो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स, म्हणजेच आपण हे लिहिलं रेशियो एरियाचे रेशियो इज इक्वल टू द रेशियो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड. मग आता करस्पॉन्डिंग साईड तर आपल्याला माहीत आहेत की आपण करस्पॉन्डिंग साईड कशाला लिहितो, AB अपॉन PQ. मग त्याचं त्यांनी काय सांगितलं, स्क्वेअर, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. लक्षात आले, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, आता आपण हे कशा पद्धतीने करू शकतो, तर आपल्याला आधी एरिया फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, एरियाचे रेशिओ, तर एरियाचे रेशिओ आपण फर्स्ट सेशनमध्ये बघितलं होतं, बघा, की जेव्हा आपण एरियांचे रेशिओ काढतो तर ते कशावर डिपेंड असतात, डिपेंड्स ऑन देअर बेस अँड हाईट. तर आपण इथे लिहूया, वी कॅन राईट ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आता ह्या ट्रायंगलचा बेस BC आहे, हाईट इज AD, सो BC इंटू AD अपॉन इकडे बेस इज QR, हाईट इज PS. ठीक आहे, सो मी अशा पद्धतीने लिहू शकते की BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS, याला आपण 0.1 देऊया. ठीक आहे, कारण त्यांच्या एरियाचे रेशिओ कशावर डिपेंड असतात, बेस अँड हाईट. आता जर आपण ट्रायंगल ABD अँड PQS कन्सिडर केला तर हा 90 डिग्री आहे. ठीक आहे, आणि अँगल B अँड अँगल Q इक्वल आहेत, कारण ते सिमिलर ट्रायंगल आहेत ना, त्यामुळे आपण ते लिहू शकतो ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल PQS मध्ये अँगल B इज इक्वल टू अँगल Q, म्हणजे हे गिवनमध्येच आहे, कारण ते दोन ट्रायंगल त्यांनी सिमिलर दाखवले म्हणजे त्यांचे अँगल सेम आहेत. आणि सेकंड पॉईंट, अँगल ADB इक्वल टू PSQ इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, हे पण गिवनवरूनच आपण लिहिलं. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, ट्रायंगल ABD सिमिलर ट्रायंगल PQS बाय विच टेस्ट, अँगल टेस्ट. त्यावरून
त्यावरून मी काय इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ शकते. ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी डी अपॉन क्यू एस इज इक्वल टू ए डी अपॉन ए डी अपॉन पी एस. ठीक आहे, आता बघा इकडे ए डी अपॉन पी एस इज इक्वल टू काय आलं, बी डी अपॉन क्यू एस इज इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू. सी हियर, तर ह्या ए डीच्या ऐवजी मी ए बी अपॉन पी क्यू पण सबस्टिट्यूट करू शकते. ठीक आहे, आता हा सेकंड पॉईंट लिहून ठेवते मी. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला ऑलरेडी काय माहीत आहे, सिन्स वी नो दॅट ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर हे काय गिवन आहे, तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईड काय लिहितो आपण, तर ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर. थर्ड पॉईंट आता तुमच्या लक्षात येईल, बघा तिन्ही पॉईंट जेव्हा मी तुम्हाला लिहून दाखवते इथे. आता इथे बघा, बी सी अपॉन क्यू आर ऑलरेडी आहे तसंच आहे, ए डी अपॉन पी सी, पण ए डी अपॉन पी सीला इक्वल काय, तर ए बी अपॉन पी क्यू, पण ए बी अपॉन पी क्यूलाच इक्वल काय, तर बी सी अपॉन क्यू आर. तर मी ह्या ए डी अपॉन पी सीच्या ऐवजी काय लिहू शकते, बी सी अपॉन क्यू आर. सो देअरफॉर फ्रॉम 1, 2 and 3 एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर ॲज इट इज इन टू इन प्लेस ऑफ ए डी अपॉन पी एसच्या ऐवजी आता मी काय लिहिणार आहे, तर बी सी अपॉन क्यू आर. ठीक आहे, म्हणजेच काय, तर बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. पण बी सी आणि क्यू आर कशाला सेम आहेत, इक्वल टू दिस अँड दिस, म्हणजे ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. हेन्स प्रूफ. तर आपण काय प्रूफ केलं आहे, की एरियांचे रेशियो हे काय असतात, त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशियो इतके असतात. लक्षात आलं, एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा, की तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, जर टू ट्रायंगल्स तुम्हाला सिमिलर दिलेले असतील, की दे आर सिमिलर आणि त्यांच्या तुम्हाला साईड विचारल्या, तर त्यांच्या एरियांचे रेशियो, हां, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर आणि त्यांनी त्यांच्याशी एरियाशी रिलेटेड क्वेश्चन असेल, सिमिलर आणि एरिया हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्यांच्या एरियांचे रेशियो हे काय असतात, त्यांच्या साईडच्या स्क्वेअरच्या रेशियो इतके असतात. लक्षात आले थिअरम तुम्हाला? तर आता ह्या थिअरमवर बेस्ड एक्झाम्पल घेऊ आपण. सी हियर, द रेशियो ऑफ करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3 and 5, देन फाइंड द रेशियो ऑफ देअर एरियाज. बघा, त्यांनी काय दिलं आहे, की दे ट्रायंगल्स काय आहेत, द रेशियो ऑफ करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे, आता समजा आपण कन्सिडर करू ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर आहे, आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशियो दिलेत, म्हणजे त्यांनी समजा आपल्याला असं दिलं आहे, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू 3/5. समजा येते तिथे लिहिते मी की हे काय गिवन आहे आपल्याला. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टू फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हे विचारलं आहे आपल्याला. आता आपल्याला कुठला थिअरम वापरायचा आहे, तर थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. सो वी कॅन सी, वी आपण लिहू शकतो, वी नो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट पॉईंट असा मेन्शन करावा लागेल,
कि ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर आणि हे काय तर गिवन आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. आणि ह्याचं रिझन काय, तर थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. लक्षात आले? आता आपल्याला एरिया कसे मिळणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 3/5 ह्याचा स्क्वेअर, म्हणजेच 9/25. सो आपला फायनल आन्सर असणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 9/25. 3 चा स्क्वेअर 9, 5 चा 25. सो हे आपलं फायनल आन्सर असेल. लक्षात आलं खूप सोपं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील आणि त्यांचे एरियाशी रिलेटेड क्वेश्चन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या साईडचं स्क्वेअर करायचं आहे आणि त्याचा रेशो फाइंड आउट करायचं आहे. कळालं? तर हे फर्स्ट एक्झाम्पल होतं. नेक्स्ट बघू आपण, ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे क्वेश्चन. ट्रायंगल ए बी सी अँड पी क्यू आर सिमिलर आहेत. बघा, त्यांनी दिलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज 80 आणि त्यात आपल्याला काय लिहावं लागेल, पी क्यू आर 125 दिलं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला त्यांनी काय विचारलं आहे, ए बी अपॉन पी क्यू. तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ही ॲक्टिव्हिटी, तर आपण इथे फक्त रफली करू शकतो. ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. पण ही व्हॅल्यू दिली आपल्याला 80/125 ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. ठीक आहे, तर आता ह्याचं स्क्वेअर रूट काढायचं आपल्याला. तर आधी ह्याला सिम्प्लिफाय करावं लागेल, कारण 80 आणि 125 कशाचा स्क्वेअर नाही. वी हॅव टू फर्स्ट सिम्प्लिफाय. तर कशाने सिम्प्लिफाय करूया आपण, 5 2 जा 10, 5 5 जा 25, 5 1 जा 5, 3 राहिलं इथे, 5 6 जा 30. ठीक आहे, 16/15 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट. सो ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू काय मिळेल, 16 कशाचा स्क्वेअर आहे, सॉरी इथे 25 हवं आहे, 4/5. सो आपल्याला काय व्हॅल्यू मिळाली, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू 4/5. लक्षात आलं आहे? फक्त जेव्हा तुम्हाला एरियाज दिला आहे तर आपल्याला साईडचे रेशिओ कसे काढणार, त्याचं स्क्वेअर रूट काढून. ठीक आहे, स्क्वेअर रूट काढलं तर आपल्याला काय मिळणार आहे, साईडचे रेशिओज मिळणार आहेत. नेक्स्ट आता बघायचं आहे, तशाच टाईपचे एक्झाम्पल आता मी घेत आहे. हा लास्ट एक्सरसाइजमध्ये तुम्हाला ह्याच थिअरमवर बेस्ड एक्झाम्पल्स आहेत, तेच आपण बघत आहोत. एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 and 81 square centimeter. इफ साईड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 12 centimeter, देन फाइंड द करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिगर ट्रायंगल. आता तुम्हाला काय दिलं आहे, दोन ट्रायंगल घेऊ आपण नावं त्याची. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 225 square centimeter, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 81 square centimeter. ठीक आहे, आता ह्या दोन ट्रायंगलवरून तुम्हाला दिसेल की स्मॉलर साईड, आता स्मॉलर ट्रायंगल हा असणार आहे 81 ज्याचं एरिया असेल. तर ह्याची साईड जी पी क्यू दिली आहे तुम्हाला, ती दिली आहे 12 centimeter आणि ते आपल्याला ए बी विचारलेली आहे, बिगर ट्रायंगलची साईड. ठीक आहे, सो आपण लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. सिन्स वी नो दॅट, इथं लिहू शकतो आपण एरिया ऑफ ट्रायंगल, सॉरी
ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर हे गिवन आहे. हा महत्त्वाचा पॉइंट आहे. जर ते ट्रायंगल सिमिलर असेल तरच आपण हा थिअरम वापरू शकतो. एबीसी सिमिलर पीक्यूआर असेल तर त्यांच्या एरियांचे रेशियो त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशियो इतके असतात. ठीक आहे, तर आपल्याला दिलेले आहेत एरियांचे मेजरमेंट लिहून घेऊ आपण. 225/81 ए बी काढायचं आहे आपल्याला. बिगर साईड जी आहे ती काढायची आहे. स्मॉलर साईड आपल्याला दिलेली आहे 12. आता आपण इथे काय म्हणणार आहोत. ट्वेल्वचा स्क्वेअर, कारण ती साईड 12 दिली आहे. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स, मग काय मिळेल आपल्याला. 225 कशाचं स्क्वेअर आहे, 15. 81 9चं, ए बी अपॉन 12. क्रॉस मल्टीप्लाय केलं की आपल्याला ए बी मिळेल. 15 × 12 इज इक्वल टू 9 × AB. ए बी इज इक्वल टू 15 × 12 / 9. 3 × 3 = 9. 3 × 5 = 15. 3 × 1 = 3. 3 × 4 = 12. लक्षात आलं आहे. 5 × 4 = 20. सो ए बीची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 20. देअरफॉर फायनल आन्सर येणार बिगर साईज, बिगर साईड ऑफ द म्हणजे बिगर ट्रायंगल 20 cm. लक्षात आलं आहे कसं केलं आहे आपण. ओके, अशा पद्धतीने आपण ह्याच्यावर बेस्ड एक्झाम्पल सॉल्व करतो आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल आहे हे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, पी क्यू पॅरलल टू डी ई दिलं आहे. पी क्यू पॅरलल टू डी ई, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ 20 units दिलं आहे. पी एफ इज इक्वल टू 2 dp. देन फाइंड आउट द एरिया ऑफ डी पी क्यू ई. ठीक आहे, बाय कम्प्लीटिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितलं आहे. आता यामध्ये बघा, पी क्यू एफ 20 units जे आहे ते आपल्याला माहिती आहे. आता इथे आपल्याला बघायचं आहे की डी एफ, डी एफ म्हणजे काय. तर डी पी प्लस काय लिहिणार आपण, पी एफ बरोबर. म्हणजे आता इथे पहिला पॉईंट काय येणार आहे आपला, पी एफ. ठीक आहे, आता डी पी त्यांनी काय कन्सिडर केलं आहे, एक्स. सो आपल्याला इथे एक्स लिहायचं आहे. पी एफ काय केलं आहे, तर 2x. सो इथे 2x येणार. आता x प्लस 2x इज इक्वल टू काय आलं, 3x. ठीक आहे, आता बघा एफ डी ई ट्रायंगल कुठलं आहे, एफ डी ई अँड ट्रायंगल एफ ई डी, एफ डी ई, एफ डी ई, एफ पी क्यू हे दोन ट्रायंगल घेतलेत. बघा तुम्हाला दिसत आहे का, हा एक ट्रायंगल घेतला आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे हा. ठीक आहे, एफ डी ई अँड एफ पी क्यू. आता हे पण तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. जसं आपण अल्टरनेट अँगल बघितले होते तसेच पॅरलल लाईन्स असेल अँड ट्रान्सवर्सल असेल त्याचे करस्पॉन्डिंग अँगल असतात. तर एफ डी ई जो आहे, एफ डी ई म्हणजे हा अँगल, ह्या अँगलला करस्पॉन्डिंग अँगल हा असणार आहे. सपोज ह्या टू पॅरलल लाईन्स आहेत, त्याची ही ट्रान्सवर्सल आहे. तर हे जे अप्पर साईडचे अँगल असतात म्हणजे ह्या पॅरलल साईडचा वरचा अँगल आणि ह्या पॅरलल साईडचा हा वरचा अँगल, त्याला आपण म्हणणार आहे करस्पॉन्डिंग अँगल. तर ह्या एफ डी ईला करस्पॉन्डिंग अँगल आहे एफ पी क्यू आणि एफ ई डीला करस्पॉन्डिंग अँगल आहे एफ
क्यू पी, ठीक है, म्हणजे ह्याला क्यू, लक्षात आले, दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स, त्यामुळे हे दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले बाय अँगल अँगल टेस्ट. आता एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू आपण काय लिहिणार आहे, तर एफ डी स्क्वेअर एफ डी स्क्वेअर अपॉन एफ पी स्क्वेअर. आता बघा पी एफ इथे आपल्याकडे आहे पी एफ 2x, जो 2x इथे सबस्टिट्यूट केला आहे त्यांनी, आणि इथे बघा हे डी एफ जे म्हटलं आहे म्हणजेच काय, तर एफ डीस ना, मी तुम्हाला तसंच लिहून देते वाटलंच, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. डी एफच लिहूया आपण, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. डी एफ स्क्वेअर अपॉन पी एफ स्क्वेअर, म्हणजे तुम्ही कन्फ्युजन नको राहायला. डी एफ म्हणजेच काय, तर बघा हे डी एफ इज इक्वल टू 3x, ठीक आहे, सो 3x स्क्वेअर अँड दिस वन पी एफ इज इक्वल टू 2x, ठीक आहे, सो एक्स स्क्वेअर 1 होणार, 3चा स्क्वेअर 9, 2चा स्क्वेअर 4 आलं, ठीक आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई इज इक्वल टू 9/4, आणि हे जे आहे हे इकडे इकडे गेलेत, क्रॉस मल्टिप्लाय झालेत. एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू, एफ पी क्यू म्हणजेच काय, एफ पी क्यूचा एरिया त्यांनी दिलेला आहे आपल्याला, पी क्यू एफचा किती आहे 20 युनिट, सो इथे आपण 20 लिहिणार. 4 1 4, 4 5 20, 9 5 45, ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, फक्त हा एरिया काढायचा आहे बघा आपल्याला, दिस वन, ठीक आहे. दिस वन एरिया, हा एरिया आपल्याला काढायचा आहे. आता तो कसा काढणार, हा जो होल ट्रायंगल आहे त्या होल ट्रायंगलमधून जेव्हा हा आपण मायनस करू तेव्हा आपल्याला हा उरलेला, लक्षात येते का तुमच्या, ठीक आहे, मी इथे काढून दाखवते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, अशी डायग्राम आहे, त्यात हा जो टोटल ट्रायंगल आहे त्यातून जर आपण हा मायनस केला तर आपल्याला हा मिळणार आहे, ठीक आहे. तर तेच करतोय आपण, एफ डी ई, एफ डी ई आपल्याला इथे मिळालं आहे, दॅट इज हा किती आहे 45, एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई 45 मिळालं आहे आपल्याला. आणि एफ पी क्यू जो आपल्याला माहिती आहे 20, तो मायनस केला म्हणजेच आपल्याला मिळेल 25, म्हणजे आपला आन्सर काय, तर एरिया ऑफ बी पी क्यू ए इज इक्वल टू क्वाड्रिलॅटरल डी पी क्यू ए इज इक्वल टू 25 युनिट्स. लक्षात आले कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केले, तर हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे बघा, व्यवस्थितपणे तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला असे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येतात आणि ते तुम्ही छान पद्धतीने सोडवू शकता, लक्षात आले. तर आत्ता आपण बघितलं की एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलचा थिअरम जो खूप महत्त्वाचा आहे, ऑलमोस्ट फर्स्ट लेसन मी आत्तापर्यंत कवर केलं आहे. तुम्हाला डाऊट असेल किंवा अजून काही एक्झाम्पल ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला सॉल्व्ह करून पाहिजे असतील तर नक्कीच मला मेसेज करा, ठीक आहे. तुम्हाला माझं लेक्चर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.